हेमा मालिनी का फोन आल था परवाजा दिवसी हाँ, देवी हाँ हेमा मालिनी मैंने धर्मेंद्रापेक्षा ही सुंदर है मेरे रमेश भाऊ म्हणजे हेमा मालिनी म्हणते तिबी राजकीय कविच्या म्हणजे उभी राहून तयार आहे म्हणजे तयार आहे म्हणजे धर्मेंद्रापेक्षाही सुंदर दिसते म्हणजे रमेश भाऊ आता तर युवा जवळ झाली आता युवा जवळ झाली तिनं राहिलं म्हणावं असं म्हणजे जयाप्रदाताही पूर्ण आलता ते म्हणे म्हणजे पुरी फिल्म इंडस्ट्री राजकीय कविच्या पक्षामध्ये पुरी पुरी फिल्म इंडस्ट्री डेमो व्हेरी गुड व्हेरी गुड मी आता हे बी ऐकलं खासकर जत्रावाले आपले काही आपले जे डेमोची नियोजन आहे तिथे तिथं बोलून झाले बा हो खासकर जत्रावाले मी मॅम पाहिलं म्या आता त्या बघ तर माय माय त्याने माय त्यांनी माई क्वालिटी तिथे मानून झाली तिथं खासकर जत्रावाले स्मृती इराणीचा फोन आला तीन डाव अतुल दा आलं म्हटलं तू रमेश दासांग बोलणं करून दे तर तिचं वेगळंच म्हणणं आहे हे काय म्हणते ते वेगळीच बोले बा काय सांगू तुला म्हणजे तिचं म्हणणं काय म्हणजे आई तिचं म्हणणं आहे का मग मला मी पक्षातून मला मंत्रीच करा लागेल बा अरे म्हणा तुला तुला तू रमेश भाऊ खंडेरे राष्ट्रीय विचार म्हणजे पक्षामध्ये येतो हे तू ती म्हणा तू नजीब समज चावलो हे बरोबर आहे तुला मी घेऊन आलो भारतामध्ये तुला एक सरकार नवीन सरकार तुला घेऊन आलो आणि तुला मला हे सगळे जे मोदी साहेबाचे लोक आहे फुटले हे अजून फुटले सगळे फुटले हेमा मालिनी हेमा मालिनी तर भल्लीच तारीफ करत होती व्हेरी गुड व्हेरी गुड म्हणजे मी धर्मेंद्रही साहेब एवढे स्मार्टने दिसे म्हणजे व्हेरी गुड व्हेरी गुड हा एक वेगळंच तारू हे आहे म्हणजे याचं जे रूप आहे म्हणजे व्हेरी गुड वेगळंच आहे म्हणजे म्हणजे हेमा मालिनी म्हणजे तिथं मन कोण म्हणजे तुझं राजकीय जे सेन्स आहे तुझ्या आणि तुझं जे तडपदार बोलणं भाषण व्हेरी गुड आणि तुझं रूप माझे सौंदर्य सौंदर्यावर बाहेर भला आहे सावडा सावडा शायनिंग हे बरोबर आहे तू म्हणजे हिऱ्यासारखा चमकून राहिला व्हेरी गुड व्हेरी गुड ठीक आहे ना मग जिन ज्या लोकांना माझ्या पक्षामध्ये यायचं आहे महिला पुरुष तर धन्य बोलताना